जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा. हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 13 मेला धर्मवीर हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो आहे. हा चित्रपटाची उत्सुकता किती आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण प्रसाद दादाचा लुक जेव्हापासून समोर आला तेव्हापासूनच याची उत्सुकता वाढली आहे आणि यातले एक एक कॅरेक्टर आपल्या समोर येत आहेत. आता माझ्याबरोबर आहे अभिजित खानकेकर. आपण विचारूया त्याला धर्मवीरबद्दल, त्याच्या कॅरेक्टरबद्दल. अभिजित, कसा आहेस? आणि मी छान आहे. आणि आता चित्रपट कधी येतोय याची वाट बघतोय. तेच म्हटलं, कारण खूप उत्सुक आहे आम्ही सगळेच. खरं तर आमच्या पिढीने अनंत दिघे सरांना बघितलेलंच नाही आहे, त्यांच्याबद्दल ऐकलेलं खूप आहे, त्यामुळे प्रसाद दादाचं लुक समोर आल्यानंतर काय असेल चित्रपट याची उत्सुकता वाढली आहे. तुझी उत्सुकता किती वाढली आणि नेमकी काय भूमिका आहे त्याची? उत्सुकता तर खूप आहे. आणि प्रवीण तरडे आमच्या या धर्मवीरच्या म्युझिक लॉन्चच्या वेळेला असं म्हणाले होते की अनेक लोकांना ठाण्यामध्ये कुठल्या तरी दाढीवाल्या बाबाचा एक फोटो आहे एवढीच त्यांची ओळख अनेकांना माहिती होती, अनफॉर्च्युनेटली. आणि खरं सांगायचं तर त्यांच्यापैकी मी एक होतो, कारण मुंबई किंवा ठाण्याशी माझा संबंध मी बऱ्यापैकी मोठा होईपर्यंत कधी आला नाही, आमचे कोणी नातेवाईक इकडे नव्हते. सो त्यामुळे मलाही माहिती नव्हतं की धर्मवीर, आनंद दिघे, अनेक रिक्षांवर अनेक ठिकाणी त्यांचे फोटो, पुतळे, कोण हा माणूस एवढा मोठा आहे आणि ज्याच्याबद्दल फार एक गूढ आहे समाव, फार माहिती नाही आहे लोकांना. सो या चित्रपटाच्या निमित्तानं मला प्रवीण तरडेंच्या संपूर्ण टीमकडून, मंगेश देसाईंच्या टीमकडून जेव्हा फोन आला तेव्हा मला पहिल्यांदा ही उत्सुकता जाळवली गेली की अरेच्छा, आपल्याला या निमित्तानं या गोष्टी कळतील. आणि त्याच्यामध्ये मी जी भूमिका साकारतो आहे तीसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याने दिघे साहेबांचा एक फार वेगळा पैलू दाखवला जातो आहे. सो या चित्रपटामध्ये एव्हाना सगळ्यांना आता माहितीच आहे की 1, 2 किंवा 50, 100 नाही तर साधारण 180 वर तुम्हाला माहिती असलेले आर्टिस्ट आहेत. त्या व्यतिरिक्त इतर आर्टिस्टची सगळी फौज आहेच आहे, त्यामुळे अशा टीमचा भाग व्हायला मलाही खरं खूप मजा वाटते आणि कधी एकदा चित्रपट येतोय असं झालंय. यस, तुझी भूमिका काय आहे आणि पहिल्यांदा तुझ्याकडे रोल आला तेव्हा किती मिनिटात हो म्हणालास या भूमिकेसाठी? मला एक गंमत काय वाटली, या निमित्तानं मंगेश देसाई असतील किंवा म्हणजे जे चित्रपटाचे प्रोड्युसर आणि आपले सगळ्यांचे परिचित अभिनेते आहेत आणि प्रवीण तरडे असतील, या सगळ्या टीमला ना कास्टिंगचा एक फार छान सेन्स आहे. म्हणजे जे त्या व्यक्तीला स्वतः वाटत नाही ते त्यांनी पाहिलेलं असतं त्याच्यात. सो मला जेव्हा फोन आला त्यांनी सांगितलं की आपले कृषीमंत्री दादासाहेब भुसे जे मूळचे मालेगावचे आहेत त्यांचा रोल तुला करायचा आहे, तर मला असं झालं की त्यांच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे खरं तर. बरं, माझं वय पण फार लहान आहे, ते आता इतके वयानंसुद्धा सिनियर आहेत, हुद्यानं सिनियर आहेत, इतकं उत्तम काम करतायत, तर मला काही कळे ना ते. म्हणजे तू ये तर आपण बघूया, म्हटलं ओके. त्यामुळे कुठलंही स्क्रिप्ट न वाचता, काहीही ब्रीफ नसताना मी जेव्हा गेलो तेव्हा चल एक लुक टेस्ट करून बघूया असं म्हणून आम्ही दाढीमिशा लावल्या. आधी त्यांचे दोन लुक आहेत, म्हणजे एक तरुण असतानाचे काळ्या दाढीमिशांमधले आणि आत्ताचे ते जसे दिसतात तसे. आणि ते केल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं की आपण असे दिसू शकतो. सो दादासाहेब भुसेंचा फोटो आणि माझा या भूमिकेतला फोटो जर शेजारी ठेवला तर अक्षरशः त्यामध्ये एवढं साम्य आढळतं की जे मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी त्यांच्यासारखं दिसू शकेन. सो मुळात या टीमचं फार कौतुक, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडेंच्या. आणि मला या चित्रपटाच्या निमित्तानं फार सुंदर गोष्टी कळल्या, अनेक तासांचं रेकॉर्डिंग ऐकून, अनेक लोकांशी बोलून प्रवीण तरडेंनी या चित्रपटाचा स्क्रीन प्ले अर्थात पटकथा लिहून काढली आणि त्यामध्ये काही काही प्रसंग असे पेरले ज्यातनं दिघे साहेबांचं वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे त्यांचे पैलू दिसतील. त्यांच्याबद्दलच्या काही दंतकथा आहेत, काही गोष्टी लोकांना अर्धवट माहिती आहेत, काहींना अजूनही माहिती नाही आहेत, काहींबद्दल बोललं जात नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो त्यातल्या प्रॉमिनंटली दादासाहेब भुसे असतील किंवा आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या सान्निध्यात काही घटना अशा घडल्या आहेत ज्या हायलाईट्स म्हणता येतील त्यांच्या आयुष्यातल्या. सो मी आता फार सांगू शकत नाही ते चित्रपटात तुम्ही बघालच, पण ज्या वेळेला दादासाहेब भुसे हे मालेगावमधले एक सर्वसामान्य कार्यकर्ता होते आणि त्यावेळेला ते एक मोठा इश्यू घेऊन आले होते दिघे साहेबांकडे आणि तेव्हा काय झालं होतं, त्यानिमित्तानं ते दिघे साहेबांच्या कसे जवळ आले, त्याच वेळेला दिघे साहेबांनी काय भविष्यवाणी केली होती त्यांच्याबद्दल आणि ती कशी खरी ठरली, या सगळ्या गोष्टींचा उलगडा चित्रपटात होणार आहे. आणि मला ही भूमिका साकारताना मजा आली असं नाही म्हणणार मी, पण एक फार वेगळा अनुभव होता.
त्याबद्दल सविस्तर मला कधीतरी सांगायला आवडेलच. नक्की. तू आत्ता म्हणालास ना कास्टिंग, हे कास्टिंग खूप महत्त्वाचं होतं या चित्रपटासाठी, आणि तेच महत्त्वाचं कास्टिंग म्हणजे आनंद दिघे सरांचं. आणि त्या दिवशी म्युझिक लॉन्चच्या दिवशी जेव्हा प्रसाद दादा त्या ह्याच्यात आला तेव्हा आम्ही सगळेच हे झालं होतं की बाप रे हुबेहूब. अगदी इवन आनंद दिघेंची बहीण ज्या होत्या त्याही रडल्या. तर तू त्याच्याबरोबर काम केलंस प्रसाद दादाबरोबर आत्ता त्यावेळेचं सेटवरचं वातावरण किंवा तो पहिल्यांदा तुझ्यासमोर त्या वेशात आला तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती? प्रसाद ओक हा माझा वन ऑफ द फेवरेट अभिनेता आहेच आहे, माझा अत्यंत आवडता अभिनेता आहे. तो जितका चतुरस्त्र म्हणता येईल, तो गायकही आहे, तो दिग्दर्शकही आहे, तो निर्माताही आहे आणि तो उत्तम अभिनेता तर आहेच आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला आपल्याला मजा येईल असं एक मनात ठेवून मी गेलो होतो. पण मी खरं सांगतो, मी प्रसाद ओक यांच्याबरोबर अभिनय केला असं मला वाटलंच नाही, कारण तो ज्या गेटअपमध्ये पूर्ण वेळ होता त्याच्यामध्ये प्रसाद ओक मला समभाव दिसला नाही. म्हणजे आपण असं खूप इंटरव्ह्यूजमध्ये नाट्यमयरित्या अशी वाक्य टाकत असतो, पण मला खरंच त्या गेटअपमध्ये असं वाटलंच नाही की हा ज्याला मी ओळखतो त्या प्रसाद ओकबरोबर मी असं काम करतो आहे. प्रसाद दादा हा अमेझिंग ॲक्टर आहे, त्याने त्या कॅरेक्टरला पकडण्यासाठी काय केलं, किती तास घालवले मला फारशी कल्पना नाही, ते त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये तो सविस्तर सांगेलच. पण त्याच्याबरोबर काम करताना लिटरली लोक जे म्हणतात की दिघे साहेबांचा भास होत होता, तर मलाही अर्थात मी दिघे साहेबांना कधी पाहिलं किंवा भेटल्याचा काही संबंध नाही, पण एका वेगळ्याच व्यक्तीबरोबर मी काहीतरी काम केलं जी जरा तापट आहे पण जी शिस्तप्रिय आहे, ज्यांना कामं करून घ्यायला आवडतात किंवा ते अन्यायाविरुद्ध नेहमीच वाचा फोडायला तयार असतात, अशा एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाबरोबर काम करतो आहे असा मला फील आला. सेटवरचं वातावरण असं सतत चार्ज्ड अप असायचं. तुम्ही स्क्रिप्ट घेऊन गेलाय, दोन वाक्य तुम्हाला दिली तीच वाचताय असं कधीही झालं नाही. मुळात प्रवीण तरडेंची USP ज्याला म्हणता येईल, प्रवीण तरडेंचा USP इज त्यांची एनर्जी. प्रवीण दादाची एनर्जी नाही तर तो नाही माणूस. त्यामुळे तो सेटवर प्रत्येक वेळेला येऊन त्यामध्ये असं नाही असं करा असं नाही असं करा, त्यामुळे ना कुठलाही सीन आम्ही प्रिपेअर करून जायचोच नाही. त्यामुळे इतक्या लोकांची जंत्री होती आणि इतकी त्या वेगळाच अनुभव होता की प्रसाद दादाबरोबर काम करायचा अनुभव कसा होता हा प्रश्न मला तू एका वेगळ्या चित्रपटाच्या निमित्तानं विचार. इथे मी त्याच्याबरोबर काम केलं असं मला वाटलंच नाही समोर. जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील? धर्मवीरबद्दल तर सांगच, 13 मेला ते बघणार, अर्थात ते बघणारच आहेत सगळे. पण तरीसुद्धा आज धर्मवीर म्हटलं की काय पहिलं आठवतं, आणि आज आनंद दिघेंमधला एक गुण घ्यायचा असेल तर अभिजित कोणता गुण घेईल? धगधगत अग्निकुंड असं ज्यांचं वर्णन केलं गेलं आहे, अशा धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर प्रवीण तरडेंनी ही फिल्म बनवली आहे, जी मंगेश देसाईंनी प्रोड्यूस केलेली आहे. आणि मला एवढंच वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते, अशी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही. आपण नेहमी सुपरमॅन, थॉर किंवा हॉलिवूडच्या फिल्म्स बघून असं म्हणतो की ते किती लार्जर दॅन लाईफ दाखवतात. आपल्या इथे असं आयुष्य जगलेली, खरं तर सर्वसामान्य असलेली पण असामान्य आयुष्य जगलेली अशी अनेक मंडळी आहेत. त्यांच्यापैकी एक धर्मवीर आनंद दिघे आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती असेल तरीही, आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसेल तर मुद्दाम हा चित्रपट पाहायला विसरू नका. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये 13 मेपासून सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. थँक्यू. थँक्यू.